तर बघा आता फायनली मामा आले तर आणि मी आता ब्लॉगची सुरुवात करते. तर चला आता शूटिंग चालू इकडं आणि माझी सर पण आली मला. हा ते तसं जसं शिकवतो तसं करणार. आणि इकडे बघा तिकडे शूटिंग चालली मामाची आणि इकडे बघा यांची काय मस्ती चालली. इकडे सर लिहितात बघा स्क्रिप्ट आणि इकडे बघा हे यादव सर रामन ना. तर हे आहेत बघा लोंढे सर आमचे. बोला की सर दोन शब्द बघा दोन सर कसं बोलतात बोला सर. आज आम्ही या ठिकाणी शूटिंगसाठी आलेलो आहे आणि मला आज खूप छान भूमिका मिळाली आहे गारुड्याची. ती भूमिका मी पार करणार त्यासाठी एक डायलॉग बनवलं या ठिकाणी मी. व्यापारी जगतो मापावर, पुढारी जगतो थापावर आणि गारुडी जगतो सापावर. हा बरोबर आहे, एक नंबर. कांगवा लावायला असं असं खुश व्हायला पूर्ण. हा मग मागणं पूर्ण पूर्ण माग बसवायचं असं इकडनं का तसं नाही हवं सर आले मामी. हा मामीचा माझा सीन आहे आता झालं वय. बर तर पप्पा तुमचं काय बसलं गप्पा मारत. बर चलू द्या. कोलगेट करावच लागल. बघू काय चाललंय तुमचं. मामीला काय म्हातारी करायची काय करायची काय लावते कोलगेट का ही फेरन लावली कोलगेट लावते का म्हातारी. हो काय करत आहे व्हॅलेंटाईन डे करायचा आहे म्हातारी सोबत. अय अय हिला तर आहे का केस होय ग पिवडे आणि टिवडे काय 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 तू कशी कशी चालली तिरकी तिरकी दिसलं पाहिजे. हिला पण लय लावायचं मी पण लावते. मला लावायचे काय तुला कोलगेट संपन संपू संपू द्या पण ती व्यवस्थित लय झाल्यावर एका जागेवर लय बसले मी ड्रेस चेंज आग मम्मा थोड थोड काय चाललंय तुझ चोरट्या. त्यांनी आतापर्यंत लावलं असत. चलू द्या चलू द्या लावायला चलू दे चलू दे. हाय का केस आहेत का केस आहेत का मम्मा मम्मा ही बघ ना. पावडर लाव पावडर लाव पावडर लाव पावडर लाव की ती तीन सेम सेम झाली बघा लाल पिवळी आणि लाल पिवळी बघू काय केलं कोणास ठाक म्हणून. अरे वा काय 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 आता ना असला डेंजर सीन झाला बघा. मी माझ्या मामाचा सीन होता बघा ज्वारीत. तर बघा आता हे सरांचा सीन आहे बघा. तर तुम्हाला दाखवते इकडे बघा मामींचा मामाचा सीन झाला. इकडे बघा मामींना लागले बघा इथं पळायचं होतं त्यात लागले बघा एवढं दुखते का. म्हातारे दाखवली मामी आणि माझी आई दाखव मम्मी माझी आई दाखवली मामी आई वय ग टकले. तर बघा आता सरांचा सीन आहे आणि दाखवते सर तुम्हाला बघा धोतर घातले आमच्या सरांनी काय असं म्हणतात जोड पण निघतं बाहेर केलं की पळत ह्या का ऐकायला त्यांच्या आईला फुलं कमी झाडाला फुलं कमी काय खरं नाही बघा मस्त पैकी सीन चालली. पिवडे आणि टिवडे कशी हसती अयो काय करतोय तू ए पोरे म्हणलं अयो तुम्ही दोघी सेम सेम काय नाही बघा ह्या दोघी सेम सेम आहे मीन पिवळी सेम सेम आहे बघा मग काय तर. तर बघा लय कुसळ घुसल्यात बघा माय पेंटीत हे बघा अयो लय टोचायली तर. तर चला कस काय मग मम्मी लय डेंजर सीन झाला बाबा एकाच ह्याच्यात मध्ये लय मोठा डायलॉग म्हणजे
कशी बोलायची काय अयो मी काय दाखवते नेमकं सरांची तुझी जोडी वय अयो हो पिवडे दरगा दर मम्मा धर्माला पिवडेला घेऊ दे बदला साडी उठा तुम्ही दोघी शेम शेम तुम्ही मागे म्हणा पुन्हा जर राहणार तर जंगड तोडेल लांब ना तुम्हीच म्हणा पण तुमच्या जवळ भागायची मजा दिली असती तुझ्या आईला पळतो का तुम्ही जावा पळून इथे ना इथं बघा व्हिडिओ शूटिंग चालू आहे लिव्ह लिव्ह पळाली लिव्ह पळाली तर बघा विषय काय माहितीये का आज आहे ना पांडुतात्या पूजा कृष्णा पिवड्या आणि शंभू सागरी सगळी आली तिकडे जिंतीला आणि आज व्हिडिओ घेतलाय बघा म्हणजे नाही का व्हिडिओ बनवायचाय तर व्हिडिओची शूटिंग चालली आणि जे पळत होते ना ते होते स्वीटीचे सर स्वीटी कुठे गेली ताशा ताई कुठे पिवड्या काय चाललंय ग पिलू तिकडे काय बघते काय बघते काय काय चाललंय काय काय पळते ती ना इकडे बघा ही सगळी दिसली का सागरला दिली साडी गुंडाळायला कारण म्हणलं पूजाला आणि मला जास्त पळता यायचं नाही त्याच्यामुळे सागरला दिली तिथं साडी गुंडाळायला आणि ही इथून बघते त्यांचा कालवा हसते ती ही करते ती आणि इकडे बघा आव 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 ग काय काय पडली ही पण पळता पळता पडली त्याच्यामुळे तात्या म्हणला पूजाला नको ही पळायची परत बघी कशी बघती या ही कशी बघती या मोबाईल नाही मी नाही बघितलं तर बघा आज मस्त अशी शूटिंग चालली खूप मजा इथे आम्ही तर घरीच आहे हे पळाली अजून साडी सोडतोय सागरण काय साडी सोडून हे माग पळतात खोर घेऊन ना तायचं ना यादव सर आहेत बघा आणि इकडे उभं राहिलेलं दवणे सर बघत उभं राहिलेत आणि लोंडे सर पळतेत लय लांब पळाली बाबा इकडे बघितलं का जांभळीकडे लयच लांब ताणली त्यांना प्रॅक्टिस होते पळायचे सकाळच्या पारी व्यायाम नसते करत हो लय पळतात इकडं तिकडं त्यांना पळायला लावलं या तर मस्त असा त्यांचा व्हिडिओ चालू बघा एन्जॉय लय भारी वाटतंय बर का माझं तर लय भारी सीन होता बाबा सगळी कुसळच सगळी कुसळच कुसळ आणि कसला भारी सीन होता मग म्हणजे डायलॉग चांगला होता पण कुसळले होते बाबा